एक कौतुकास्पद बातमी आहे. इचलकरंजी शहरात जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचं औचित्य साधून सरदार वल्लभभाई पटेल शाळेच्या आवारात वडाचं झाड लावून शहरातील ग्रीन इचलकरंजी टीमचा वर्धापन दिन साजरा झालाय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी शहरातील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कुठेतरी थांबावा आणि इचलकरंजी शहर हे हिरव्या गर्द झाडांनी फुलून दिसावे हे स्वप्न उराशी बाळगून शहरातील कॉलेजच्या मुलामुलींनी एकत्र येऊन ग्रीन इचलकरंजी टीम तयार केली आहे. 5 जून 2019 रोजी वृक्षारोपणास सुरुवात केली होती तर गेल्या वर्षभरात या टीमच्या वतीनं शहरातील वेगवेगळ्या परिसरात सुमारे 400 झाडं लावण्यात आली आहेत आणि ती जगवण्यात देखील आली आहेत. वेळोवेळी त्या झाडांना पाणी देणे, कुंपण करणे यांसारख्या गोष्टी या टीमच्या मुलामुलींनी अगदी सहजपणे करून दाखवले. त्यामुळं शहरवासियांकडून ग्रीन इचलकरंजी टीमचं कौतुक होऊ लागले. आज वटपौर्णिमेनिमित्त शहरातील सरदार वल्लभभाई पटेल या शाळेच्या आवारात गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते वडाचं झाड लावून टीमचा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी रोहन मराठे, अंकुश गरगट्टे, योगेश सुतार, सुनील बावडेकर, ज्योती किरण माने, सिनोमा बोंगाळे इत्यादींसह टीमचे सदस्य उपस्थित होते. नमस्कार. ग्रीन इचलकरंजी या संस्थेचा आज वर्धापन दिन 5 जून जागतिक पर्यावरण दिवस जो आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ग्रीन इचलकरंजीने आपल्या शहरात वृक्षारोपणाला सुरुवात केली. गेल्या वर्षभराच्या काळात टीमतर्फे शहराच्या विविध भागात 400 झाडं लावण्यात आली आणि आज एक वर्षानंतर या झाडांची ग्रोथ आणि वाढ सगळी चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. पूर्ण निगा राखण्याचं काम त्या त्या भागातील लोक तसंच आपल्या जे स्वयंसेवक आहेत टीम ते त्यांच्यामार्फत होतं. आज एक वर्षानंतर 320 झाडं जी आहेत ती सुस्थितीत आहेत आणि आज जो उपक्रम झाला त्याअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल प्रशाला शाळा क्रमांक 15 या ठिकाणी टीमच्या मार्फत आज वटपौर्णिमेनिमित्त वडाचं झाड लावण्यात आलं आणि येत्या काळात देखील टीमचे बरेच संकल्प आहेत. सीड बॉलचा देखील उपक्रम टीम राबवणार आहे. त्यामुळं सर्वांना आव्हान हेच असेल की येत्या काळात पर्यावरणाचं आपण रक्षण करूया आणि हा येणारा पूर्ण जो काळ आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्या हिताचा राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.